माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, आपण आता आहोत मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तालुक्यातल्या नाथरा या गावाच्या रस्त्यावर। नाथरा गाव ऐकल्याबरोबर तुम्हाला हे गाव ओळखीचं आहे असं वाटत असेल, अगदी बरोबर आहे। हे गाव महाराष्ट्राचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचं जन्मगाव, पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार धनंजय मुंडे ह्या सर्वांचं हे गाव। आणि या गावामध्ये पापनाश मंदिर इथलं ग्रामदैवत आहे। तर इथून साधारण 2 किलोमीटरवर आपल्याला नाथरा गाव आहे। चला तर मग तिथं जाऊन तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा करूया, मंदिराची महती काय आहे, माहिती काय आहे। तर आपण जाऊया नाथरा। आता बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तालुक्यातल्या श्री क्षेत्र नाथरा, तुम्हाला नाथरा हे गाव ओळखीचं आहे असं वाटत असणार, कारण होय, महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं हे जन्मगाव, धनंजय मुंडे साहेबांचं, पंकजाताईंचं, प्रीतमताईचं हे मुंडे गाव, आणि 3 नद्यांच्या संगमावर असलेले पंचग्राम पापनाशेश्वर हे अतिशय पवित्र मंदिर। आपण काही ग्रामस्थांशी इथल्या चर्चा करूया, मंदिराचा इतिहास काय आहे, आख्यायिका काय काय आहेत, पण तत्पूर्वी आपण मंदिराचं दर्शन करून घेऊया। अर्थात प्रत्येक मंदिराच्या महादेवाच्या समोर असतात ते हे नंदी, गणेशजी महादेवाचे सुपुत्र, हे नागदेवता, हा नंदी, आणि हे अतिशय पुरातन असलेलं मंदिर 3 नद्यांच्या संगमावर ग्रामदैवत नाथरीकरांचं। आणि आज थोडा अंधार आहे, आम्हाला यायला उशीर झाला, आता पाऊस पडला त्याच्यामुळे लाईट गेली। हे अत्यंत सुबक आणि पवित्र अशी महादेवाची पिंड, ही नागदेवता, हे बजरंगबली, आणि हे हेमाडपंथी टाईप बांधकाम अत्यंत पुराण। इथं भक्तांची वर्षाची 12 महिने रांग लागलेली असते। नवसाला पाहणारा देव म्हणून याची ख्याती आहे। आणि हे 3 नद्यांचं संगम अगदी इथून 1 हाकेच्या अंतरावर इथं होत असतो झालेला आहे, आणि म्हणूनच याला विशेष महत्त्व आहे। तर आपण प्रदक्षिणा मार्गाकडे जाण्याऐवजी जाण्यापूर्वी हे बाजूला एक मूर्ती खोदकामामध्ये सापडली, पिंड, ही स्वयंभू पिंड आहे, म्हणून ग्रामस्थांनी त्याच मुख्य मंदिराच्या बाजूला याची स्थापना केली। आणि चला आता आपण प्रदक्षिणा मार्गाने थोडंसं जाऊया। चल, तर दूरदूरून लोक भक्त इथं आपले काही मनातल्या आकांक्षा, आशा, नवस वगैरे बोलण्यासाठी, आणि नवसाला पावणारा हा ग्रामदेव आहे असे ग्रामस्थांची श्रद्धा आहे। तर आपण आता काही ग्रामस्थांची चर्चा करूया। अनेक ऐतिहासिक असे पवित्र धार्मिक स्थळं आपल्या मराठवाड्यामध्ये आहेत, त्यापैकीच हे एक। तर या गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य नागनाथजी मुंडे इथं आहेत। भैया, काय मंदिराचा इतिहास काय आहे? या हे 4-5 गावाचं देवस्थान आहे इथं, ग्रामदैवत, ग्रामदैवत इथं संगम आहे, 3 नद्या एकत्र येतात, हे पुरातन आहे। इथं वाण नदी आहे एक, इंजेगावची एक, आणि लोणगडी एक, अशा 3 नद्यांचा एक संगम होतो इथं। अच्छा। आणि इथं संगम झाल्यामुळे इथं देवावर खूप असं जागरस देवस्थान आहे, श्रद्धा आहे, श्रद्धा आहे लोकांची खूप। 5-6 खेड्यातून इथं श्रावण सोमवार, ग्रामदैवत, ग्रामदैवत परिसराचं पूर्ण ग्रामदैवत आहे। इथं येऊन सगळे नतमस्तक होतात। श्रावण महिन्यात प्रत्येकाचा अभिषेक असतो, पुन्हा तुमचा दर सोमवारी सुद्धा इथं खूप, म्हणजे वर्षभर इथं काय धार्मिक कार्यक्रम कोणते चालतात? चैत्र महिन्यात इथं सप्ताह केला जातो। अच्छा। चैत्र महिन्यात असतंय, पुन्हा तुमच्या 12 सास्त्यात
हे इथं छोटे छोटे असे कार्यक्रम श्रावण महिन्यात असे छोटे छोटे कार्यक्रम केले जातात. महापंक्ती वगैरे प्रसाद वगैरे असं कोण देतं काही सांगाल? नाही असतेत ना. नात्रा येथील देते इंजेगावचे कवडगाव पिंपळगाव कवठळी हे मूळ कवठळी शिवारामध्ये देवस्थान येत आहे. हा नात्र्याचं नाही शिवार. हा नात्र्याचं नाही पण हे कवठळी बेलंबापासून इथं खूप दर्शनासाठी श्रावण महिना असो सोमवार असो प्रत्येक जण येणार. तर परिसरातलं हे अत्यंत पंचक्रोशीतलं प्रसिद्ध आणि सिद्ध असलेलं हे मंदिर पुण्याला वास्तव्यास असलेले पण मूळ नातेरेचेच म्हणजे मुंडे साहेबांचे सगळे हे बहुमंत बळवंजी मुंडे आहेत. बलभीम सर सॉरी बलभीमजी मुंडे सर पुण्याला राहून पण इथं येतात? हो कारण हे आमचं ग्रामदैवत होय. हां इथं इंजेगाव कवडगाव नात्रा कवठळी आणि इकडं धारडेघोळ म्हणून आहे तर ह्या तीन चार पाच गावाच्या अख्खी मुख्य स्थानी या ठिकाणी वाना नदी मुख्य म्हणजे इथं नागापूरचं धरण आहे या नदीवरती आणि ही लोणकडी म्हणून एक छोटी नदी आहे आणि इकडं इंजेगावकडून परळी वैजनाथकडून आलेली एक तीन नद्यांचा संगम अगदी पवित्र स्थान. आता माझं वय 61 आहे रनिंग पण आम्ही तिथून मुलाला सुनेला इथं घेऊन आलो दर्शनासाठी. म्हणजे इतकी तुमची श्रद्धा हो आणि वर्षातून एखादी चक्कर कितीही व्यापातून असते. ताई काय म्हणत या सुनबाई कोणत्या आहेत या काय म्हणतात ताई मंदिराबद्दल काय वाटतं ग्रामदैवत पुण्याला राहून येतात प्रत्येक वर्षी येतात. काही मनात संकल्प घेऊन वगैरे येतात हो आणि तो संकल्प सिद्धीला जातो जागृत देवस्थान आहे. ताई तुमचं काय मत आहे तुमचं नाव सांगा. माझं कल्पना बलभी मुंडे. सीमानंद कुमार घुगे. तुमचं काय अनुभव आहे तुम्ही मुलगी कसून? मी बहीण आहे. ते बहीण पुण्याला राहते त्यांच्या मुलाचं लग्न झालंय मग देव परळीला कारखान्यावर दरवर्षी येते इथं दोन पाहुणे येत आमचे आणि देव असं प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे नेहमी पाया पडायचे. तर बघा पंचक्रोशीतल्या नागरिकांची किती मोठी श्रद्धा हे समोर नागदेवता असतील हे गणाधिपती गणपती ही नंदी आणि सर्वात महत्वाचं आहे पंचग्राम पाप नाशेश्वर म्हणजे पाच गावांचं. पाऊस वगैरे पडत नसला तर ह्या देवाला पाणी घालायला आम्ही लहानपणी यायचं हलकी वाजवायची सगळे गावातली लोक यायचे ह्या मंदिराला पूर्ण पाण्यात बुडवायचं. बघा म्हणजे म्हणजे किती अधिकार असतो देवावर पडला म्हणजे पडायचं जशी श्रद्धा तशी अधिकारी असते. पाऊस पडत नसेल तर पाच गावचे लोक येऊन यांना देवाला बोडवायचे आणि आता कसं पडत नाही आणि मग पाऊस पडायचाच म्हणजे ह्याला म्हणतात ग्रामदैवत आणि ह्याला म्हणतात पावणारा. हा जोडी या तुम्ही. इकडूनच काय नाव? विनोद बलभी मुंडे. पुण्याला राहता? पुण्या मुळशी इथले. मुळशी इथं काय तुम्हाला अनुभव या मंदिराचा? अनुभव मला असं वैयक्तिक नाही काय पण वडिलांकडनं दरवर्षी आलं की इथे यायच लागत समाधान मिळतं. हा सुनबाई तुम्ही पहिल्यांदा चालत? हो पहिल्यांदा चालत. कसं वाटलं? इथला निसर्ग तेवढे इथला निसर्ग खूप छान आहे मंदिर वगैरे पण छान आहे. म्हणजे दर्शन किती महत्वाचं आहे चिखल हे बाकी गोष्टी आपण तर शेवटी शेतकरी कुणबी आणि अत्यंत पाच गावाचंच जरी खूप गर्दी असते प्रत्येक सोमवारी 12 महिने गर्दी असते महापंगत असते सप्ते असतात प्रवचनं असतात धार्मिक कार्यक्रमांचं इथे रेलचेल असते. तर आपण परळीच्या वैजनाथाला येतच असता कारण ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी येता एक आहे आणि तिथं आल्यानंतर तुम्ही इथं जरूर आलं पाहिजे परळीच्या पश्चिमेला बीड रोडवर साधारण 20 किलोमीटरवर नाथरा गावामध्ये हे मंदिर आहे. आपण भेट द्या. हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा इतरांनाही कळवा. याच अपेक्षेसह मी बीडच्या परळी तालुक्यातील श्री क्षेत्र नाथर येथून आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय.